गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असणार मित्रांनो, कारण मी आहे ना तुमच्यासोबत, त्याच्यामुळे तुमची पूर्ण दिवस मजेतच असणार आहे मित्रांनो. कारण आपण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं मी तुमच्याशी दोन दिवस जोडला जाणार आहे. माझ्या गावाकडची मज्जा काय असते ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळं सज्ज राहा. दोन दिवस चहा प्यायला या मित्रांनो. माझ्या घरची सकाळ कशी होते मित्रांनो बघा. रोहिता सकाळी लवकर उठून 5 वाजता उठून सकाळीच दरवाजामध्ये रांगोळी काढते मित्रांनो, आणि त्या रांगोळीमध्ये सर्व घराला देवपण आल्यासारखं वाटतं. जुने लोक अशी म्हणायची की जेव्हा सकाळी सकाळी घराच्या दरवाजामध्ये रांगोळी काढतात तेव्हा लक्ष्मीची पावलं लागतात मित्रांनो, जणू काही ती पावलंच लागलेले. आणि ही सकाळची शांतता खूप मस्त सकाळ आहे मित्रांनो. ही बघा, बाहेर गेलं की लहान मुलं एकदम निरागस पद्धतीने खेळतात बागडतात. ही मज्जा मित्रांनो गावालाच, गावाची सकाळ ही. बघा, माझ्या घराजवळच शाळा आहे आणि या शाळेमध्येच माझं बालपण गेलो. माझी लहानपणीची शाळा खूप आठवते मला मित्रांनो, खूप मज्जा केली आम्ही मित्रांनो. आता माझ्या आईने बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, सूर्याच्या उन्हामध्ये त्या बकऱ्या आलेल्या आहेत मित्रांनो. किती सौंदर्य सुंदर ना मित्रांनो. खरे तर या निरागस शांततेच्या
वातावरणामध्ये जेव्हा आपण जातो खूप मनाला आनंद वाटतो, प्रसन्न होतो मित्रांनो. किती सुंदर ते बाबा बकऱ्या घेऊन चाललेले आहेत. त्या अशा वातावरणामध्ये मित्रांनो नक्की आहे का. मी आज गावी आलो मित्रांनो आणि गावाकडे ब्लॉग बनवायला खूप मज्जा पण येते मित्रांनो. खरं तर गावाकडची ही सकाळ, किळविळ करणाऱ्या पाखरांचा आवाज आणि रानोमाल दिसणारी ही शांतता खूपच सोज्वल सौंदर्य आहे मित्रांनो. आता आपण जाण आपल्याला 100% जास्त प्रेम देतात, जीव लावतात मित्रांनो आपल्याला.